मला असं वाटतं मी सोनाली किंवा ह्या लोकांना सवय हिट सिनेमा मोठा सिनेमा येण्याचा. माझं तर खूप वर्षांनी मोठा सिनेमा येतोय. प्रत्येक काम जीव तोडून करत असते पण ते समहाव लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि मग लोकांना वाटतं की ही नुसते सोशल मीडियावर बडबड करते का, काही करत नाही काही. आणि मला वाटतं त्याचं उत्तर आता ह्या फिल्मने मी देऊ शकते लोकांना. कुशल बद्रिके त्याचे जे काही पर्सनल व्हिडिओज असतात जे काही तो विजू माने बरोबर टाकत असतो, त्याचं होतं की कोणाचं काय आणि ह्याचं काय चाललंय असं होतं. त्या कुशल बद्रिके काजाचा तुकडा माझा सोशल मीडिया सुशील इनामदार एक नंबरचा खोड्या काढणारा, कळ काढणारा. आणि जर कोणी विचारलं तर असं तोंड करतो की जणू मी इनोसंट, म्हणजे ज्याने सांगितलं त्याच्यावर तो आळ येतो, त्याच्यामुळे तो सुशील इनामदार. करेक्ट. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गल अंकिता लोखंडे. हेमांगी माझ्यासोबत आहे, निमित्त आहे चित्रपट आणि चित्रपटाचं नाव आहे तमाशा लाईव्ह. काय लाईव्ह घेऊन येत आहे तुम्ही, इतका तमाशा घातला, इतकं शूट मी सगळं ऐकते मगाचपासून की तुम्ही शूटिंगला काय काय करत होते हे ते. अखेर चित्रपट 15 तारखेला येतोय, कुठे एक्साइटमेंट लेवल? बाप रे, माझी तर खूप. मला असं वाटतं मी सोनाली किंवा ह्या लोकांना सवय हिट सिनेमा मोठा सिनेमा येण्याचा. माझा तर खूप वर्षांनी मोठा सिनेमा येतोय आणि इतका कमाल सिनेमा येतोय, इतक्या वर्षांचा बॅकलॉग माझा भरून काढणारा सिनेमा येतोय. आणि लोकांची पण खूप इच्छा आहे की त्यांना मला बघायचं आहे, अजून तरी बघायचं आहे लोकांना. आणि ते नेहमी मला विचारतात की मंगी कधी वेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. तर या सगळ्याचं मी म्हटलं ना की बॅकलॉग भरून निघणार आहे आणि अशी फिल्म येते आहे, त्यामुळे मी मला हसायला येत आहे, रडायला येत आहे, सगळी मिक्स्ड फिलिंग्स आहे. आणि प्रचंड इमोशनल पण आहे मी, कारण माझ्या करिअरच्या ह्या टप्प्यावर ही फिल्म येणं, अशी मोठी फिल्म येणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण का मी प्रत्येक काम जीव तोडून करत असते पण ते समहाव लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि मग लोकांना वाटतं की ही नुसते सोशल मीडियावर बडबड करते का, काही करत नाही काही. आणि मला वाटतं त्याचं उत्तर आता ह्या फिल्मने मी देऊ शकते लोकांना की बॉस, इतक्या वर्षांचा बॅकलॉग, इतक्या वर्षांची माझी मेहनत, ही फिल्म आहे. जीव तोडून काम केलंय, जीव ओतून, आत्मा सगळं सगळं, तन मन धन म्हणतात ना, या फिल्मला देणं जे असतं ते मी केलंय, ते मी प्रत्येक फिल्मला करते. पण ह्याचा आनंद जास्त होतोय की 15 जुलैला फायनली फिल्म रिलीज होते, जे माझ्या नशिबात फार कमी वेळा झालेलं आहे. आणि हे खूप प्रामाणिक आहे, मी खूप कबूल करते की येस, आत्तापर्यंत ज्या प्रोजेक्टमध्ये काम केलं ते समोर नाही वाजलं, लोकांसमोर नाही आलं, पण ही फिल्म संजय जाधवांची आहे यार, ती वाचतेच आणि ती लोकांपर्यंत पोचतेच. आणि प्लॅनेट मराठीसारखं प्लॅटफॉर्म आहे, प्लॅनेट मराठीसारखं, अक्षय बर्दापूरकर या लोकांसारखं निर्माता म्हणून बॅकिंग असल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, त्यांनी तर सुरूच केलं आहे. मग ते चंद्रमुखी असेल, रानबाजार असेल, जून असेल, ह्या सगळ्या फिल्म्स आहेत. त्यामुळे लोकांचा एक ऑडियन्स, म्हणजे लोकां प्लॅनेट मराठीचा एक ऑडियन्स झालेला आहे. संजय दादांचा तर अनेक वर्षांपासून आपण बघतोय, त्यामुळे मला आता असं वाटतंय की ही मोठा, हा माझ्या आयुष्यातला मोठा रिलीज आहे. खूप मस्त, खूप कमाल वाटतंय. अगदीच. म्हणून मला हेमांगी सोबत नेहमी गप्पा मारायला आवडतात, कारण का काहीच फिल्टर नसतं, काहीच मध्ये असं हे नसतं आणि की हे नको टाकवा, हे जरा कट करा, हे कधीच नसतं. म्हणून गेला इंटरव्ह्यू पण माझा तो भले फार कमी लोकांनी बघितला असेल पण तो इतका मला पर्सनली रिपोर्टर म्हणून इतका आवडला की त्यात मला काहीच, मी एडिटरला बोलले जो जैसा है वैसा रख, काही करायची गरज नाही. मला खूप मजा येते म्हणून मी एक गेम घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे मज्जा पोलखोल. ओहो, ओके. सो तू आपल्या इंडस्ट्रीमधल्या सगळ्याच कलाकारांना पुरती ओळखून आहेस, म्हणजे तुला माहितीये कोण कसं आहे किंवा कोण काय. सो मी प्लग कार्ड्स आणलेत, येस, तुला दाखवेन तो कलाकार कोण आहे आणि तो का आहे तसा, हे तुम्हाला सांगायचंय. ओके, कोणाचं काय तर कोणाचं काय, कोणाचं काय तर कोणाचं काय, असं कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे. आता मी एवढी तुझी तारीफ केली यार, तू असं मला काय कोणाचं काय. कुशल बद्रिके त्याचे जे काही पर्सनल व्हिडिओज असतात जे काही तो विजू माने बरोबर टाकत असतो, त्याचं होतं की कोणाचं काय आणि ह्याचं काय चाललंय असं होतं. त्या कुशल बद्रिके आणि विजू माने पण लेट लतीफ नाही. आजकाल आहे ना खूप प्रोफेशनल झालेत लोक आणि मला नाही वाटत कोणी लेट लतीफ आहे, नाही, कोणीच नाही. खूप मस्त. सतत शॉपिंग, सतत शॉपिंग, बापरे. स्मिता शेवाळे, सतत शॉपिंग. आणि मला असं नेहमी वाटतं की बरं झालं स्मिता तुला मुलगा आहे,
मुलगी जर असती तर तू काय म्हणजे लुटलं असतं सगळ्या शॉप्सला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अरे बरं झालं हिला मुलगा आहे असं म्हणून मुलगा मुलगीमध्ये फरक करू नये. पण मला मनापासून वाटतं की स्मिताचे पैसे वाचले तिला मुलगा असल्यामुळे. स्मिता शेवाळे शॉपॉलिक. ओके माझंच खरं हेमांगी कवी. तिचं नेहमी शेवटचं वाक्य तिचं असतं नेहमी. कशासाठी गप ना. इट वॉजंट मी तो मी नव्हेच सगळं करून तो मी नव्हेच सगळं करून इट वॉजंट मी. तुझ्या मालिकेच्या सेटवर असं कोणी आहे का? सुशील इनामदार एक नंबरचा खोड्या काढणारा कळ काढणारा. आणि जर कोणी विचारलं तर असं तोंड करतो की जणू मी इनोसंट. म्हणजे ज्याने सांगितलं त्याच्यावर तो आळ येतो त्याच्यामुळे तो सुशील इनामदार करेक्ट. ओके गरीब गाय तुझं नको घेऊ. नाही मी गरीब गाय मी मारकी म्हशी आहे म्हशी म्हैस आहे मी. गरीब गाय ओ ग कोण असेल गरीब गाय. उमा सर देशमुख. हां फारच गरीब गाय. लेट करंट अजिबातच विनोद कळत नाही किंवा लेटच कळतं. नाही ग आजकाल सगळे शार्प झालेत सगळ्यांना कळतं. काळजाचा तुकडा कोण आहे तुझ्या? काळजाचा तुकडा माझा सोशल मीडिया मेरे फॉलोअर्स. ओके बडी बडी बाते और वडापाव खाते. बडी बडी बाते बडी बडी बाते कोण आहे? नाही आजकाल आहे ना कोणीही फार खोटं वागत नाही त्यामुळे बाते कुछ और करते कुछ और असं कोणी नाहीये. सगळे आपले आता सगळं नंतर येतच समोर म्हणून कोण वागतच नाही. मिस्टर नॉटी संजय जाधव. ओके आला मोठा शाणा. आला सिद्धू बिचारा. ओके नया है वह नवीन येते तो जाऊ दे. हा आमच्या सेटवरचा स्वप्नील पवार. हा खूप चुका करतो आणि म्हणतो नया आहे वह. ओके अप्सरा. अरे अप्सरा आता एक आपण सोनाली कुलकर्णीला नको देऊया अप्सरा. बर अप्सरा हिंदी मराठी त्याच्यावर असं आहे का? आलिया भट अप्सरा. ओके सो मला माहिती आहे की तिला खूप काही बोलायचं होतं पण ती नाही बोलली. नाही बघ मी घाबरत नाही आणि समजा काही चुकून बोलून गेले तर त्या परिणामांनाही घाबरत नाही. जे झालं ते झालं त्या मोमेंटला मी बोलून गेले. ओके ठीक आहे तुला राग आला असं आहे. पण खरंच आता आजकाल आहे ना लोक खूप कंपोज्ड झालेली आहेत. लोकांना खूप क्लॅरिटी आहे त्यामुळे लोक कोणी बडी बडी बाते करत नाही. त्यामुळे सगळे काय ग्राउंडेड आहेत रियालिटी चेक मध्ये असतात. त्यामुळे आधीची लोक असतील कदाचित पण आताच सगळं जरा समीकरण चेंज झालंय. खूप मस्त एक शेवटचा प्रश्न. या सगळ्या चित्रपटात ब्रेकिंग न्यूजवर खूप जास्त जोर देण्यात आलाय की एकंदरीतच रिपोर्टरच्या आयुष्या भोवती जे वातावरण असतं किंवा जे काही असतात त्याच्यावर चित्रपट आहे. हेमांगीच्या आयुष्यात अशी कोणती एखादी न्यूज आहे त्याचा तुला प्रचंड राग आलेला की ती अफवा होती पण ती लोकांनी एवढी सिरियसली घेतली की तुझं बोलतात ना की त्याचे जे परिणाम होते त्याला तू बरेच वर्ष सामोरी गेलीस असं काही? खरंच नाही एकही नाही. कारण मला असं नेहमी वाटतं मी काही जे स्टेटमेंट करते व्यक्त होते त्याला समजून घेणारं एक वर्ग आहे आणि ते जर्नलिस्ट जास्त आहेत. त्यांना कळतं की हिच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि ते लोकांपर्यंत पोचलं गेलं पाहिजे. आता जे वेब पोर्टल आहे त्यामध्ये एक न्यूज आली होती की हेमांगी कवीचे पती करतात काय. तर त्याला असं होतं की करतात काय असा एक सूर होता. आणि माझं असेल आणि मी कधीही अशा न्यूज बघत नाही की ह्यांचं काय आणि त्यांचं काय आणि हिच्याशी झालं ते लपडं आणि ते वगैरे मी कधीच ते करत नाही. पण ही माझीच बातमी मिळाल्यानंतर मी बघितलं म्हणजे ह्यांना काय म्हणायचं अच्छा ओ माझ्या नवऱ्याचं करिअर सांगतायत ते की तो DOP आहे किंवा काय. पण त्याचा सूर असा होता की करतात काय. आणि माझं असं झालं की ए काय. त्यामुळे तेवढीच बातमी. पण मला नेहमीच साथ दिलेली आहे सगळ्या पत्रकारांनी आणि
नेहमी माझं कौतुक करतात की हिमांगी अशा फार कमी अभिनेत्री आहेत ज्या सडेतोड बोलतात किंवा बोलतात आणि त्याच्यामध्ये ते मला नेहमीच सपोर्ट करतात. त्यामुळे मी कधीच आता पत्रकार आहेत म्हटल्यानंतर गोडगोड बोलायला पाहिजे वगैरे नाही, पण त्यांनी खरंच मला जे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं असतं ते पोचवतात. आणि लोकांना असं वाटतं की चर्चेत राहण्यासाठी हिमांगी काहीतरी स्टेटमेंट करते, तर नाही, माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य समजून घेतलं ना तर तुम्हाला कळेल की नाही खरंच बोलण्यामध्ये तथ्य यायच्या. आणि उगाच चर्चेत राहण्यासाठी मी ऑलरेडी काम करते की मग त्याचं चर्चेत राहण्यासाठी बातम्या कशाला करू, आणि सोशल मीडियाचा वापर असा नाही करणार कुठली असं, मग ते विमेन हायजीन असो टॉयलेट हायजीन असो. जसं आपण मागच्या याच महिन्यात ते एक मोठं वादळ माझ्या आयुष्यात आलं ब्रा नावाचं, तर ते असो, पण त्या निमित्ताने अनेक चांगली लोक चांगल्या विचारधारणेची लोक माझ्याशी जोडली गेली. हे शक्य नसतं, मी जर गप्प बसले असते आणि काहीच बोलू शकले नसते. आणि आपल्याला संविधानाने हक्क दिला आहे बोलण्याचा, तो बजावला पाहिजे. उगाच असतं, हा तुम्हाला वाटतच नाही बोलावं असं, इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला वाटतंय पण लोकांची भीती आहे तर कशाला भीती वाढवता. आणि काय होणार आहे, कोणी माझं आयुष्य हिरावून नाही घेऊ शकत, कोणी खाणं पिणं नाही हिरावून देऊ शकत. चुका होऊ शकतात माझ्याकडून, मी म्हणत नाही मी म्हणते ते खरं पूर्व दिशा असं नाही माझ्याकडून, पण मी त्या ह्या सगळ्यातून चुकांमधून आता शिकत येते आणि एक शेप घेतो माणूस. त्यामुळे मला वाटतं सोशल मीडियासारखं बूस्ट नाही आहे, कमाल बूम नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा चांगला वापर करून घ्या, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा वापर करून घ्या. आणि त्यातून चांगलंच मी घेते. मी लोकांना वाटतं की अरे यार तुझी किती नेगेटिव्ह पब्लिसिटी झाली, मी म्हटलं की या पब्लिसिटीमुळे मी अशा लोकांना भेटली आहे ना की मी फक्त बोलत होते किंवा ओळखत होते, पण आता ती माझे चांगले फ्रेंड झाले, ही केवढं मोठं गेन आहे माझ्यासाठी. सो आय एम हॅपी. खूप मस्त आहे. जेव्हा आता इतकं छान बोलले ना, आता असं वाटतं की हिच्याशी गप्पाच मारत बसाय असं वाटतं, कारण किती छान बोलते. पण 15 जुलैला जेव्हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येईल तेव्हा प्रेक्षक 2 तास चित्रपट बघतील, बाहेर काय घेऊन येतील हे मागे? खूप काही, खूप काही. एक तर जास्त रिव्हील नाही करू शकत, पण आत्ताची जी पिढी आहे त्याच्या पुढच्या पिढीचं कंडिशनिंग म्हणजे ही फिल्म आहे. आणि एखाद्या घटनेकडे, एखाद्या कुठल्याही स्तरातल्या माणसाकडे माणूस म्हणून कसं बघायचं असतं, किंवा आपण किती जजमेंटल होतो, का जजमेंटल होतो, व्हायचं की नाही, हे आपण आत्ता ठरवतोय. कारण का आत्ता हे नवीन वादळ आलंय, डिजिटल न्यूज, फेसबुक, काय आपलं सोशल मीडिया, हे सगळं आलंय आणि त्याच्यावर आपण भसाभस व्यक्त होतोय. आपल्या नंतरची 20-25 वर्षांनंतरची जी पिढी आहे ना, त्याचा परिणाम त्याच्यावर होणार आहे आणि त्याचं कंडिशनिंग आत्ता होणं खूप गरजेचं आहे. आणि ते ही फिल्म करते आणि हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून ही फिल्म माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की एखाद्या घटनेकडे आपण काय म्हणून बघतो आणि कसं बघतो. आणि अगेन ही फिल्म एक आरसा आहे, प्रत्येकासाठी आरसा आहे. प्रत्येक जण घरी गेल्यानंतर आपण ह्याच्यातलं कोण होतो, आपण ह्यापैकी किती ब्लॅक आहोत, आपण ह्यापैकी किती व्हाईट आहोत, हे एक ग्रेस्केल प्रत्येकाला मिळणार आहे आणि ही खूप महत्वाची आहे. आणि अशी ग्रेस्केल कोण देतं आणि इतक्या करमणुकीच्या माध्यमातून. त्यामुळे मी खूप आता क्लिशे बोलते की हे मागे काय इतकं जडजड बोलते, पण ह्या सगळ्याची उत्तर तुम्हाला अजून क्लिअर होतील 15 जुलैला. खूप मस्त हेमांगे, तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. तुझा कोणताही चित्रपट वाजत नाही असं तुला वाटतं, पण एक एक जो ऑडियन्स असतो ना तो बघत असतो, सो तुला सातत्याने फॉलो करत असतो की भले तू नाही 100 करोड दिले किंवा तू नाही 10 करोड दिले, पण तू काहीतरी दिलेत किंवा तू काहीतरी एफर्ट्स दिलेत या चित्रपटसृष्टीला किंवा एकंदरीतच आपल्या सिनेमाला. खूप शुभेच्छा, खूप थँक्यू. असेच इंटरव्ह्यू आपले होत राहू दे, असंच काहीतरी नवीन घेऊन येत राहा आणि सेटवर येऊन तुला लवकरच भेटेन. येस, थँक्यू. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.